नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लोकसेवा अकॅडमीमध्ये. तसंच आपल्या आजच्या या सेशनमध्ये बघा, काल सांगितल्याप्रमाणे आज सकाळपासून आपण द हिंदू एडिटोरियल्स जे असतात त्यांचं अनालिसिस करण्यासाठी ही एक विशेष सिरीज आपण सुरू करतोय. तर सर्वप्रथम आपण आजच्या 13 मार्चच्या द हिंदू या न्यूजपेपर मधील हे एक एडिटोरियल आहे, क्लोज्ड अँड इन्सुलर या नावाचं, ज्याची हेडलाईन आहे पोर्तुगल इज नॉट इम्युन टू द राईज ऑफ द फार राईट इन युरोप. तर ह्या एडिटोरियलचं अनालिसिस करणार आहोत. तर ह्या एडिटोरियलचं, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे ई पेपर वगैरे नसेल किंवा ही फॅसिलिटी जर नसेल तुमच्याकडे, तर हे जे एडिटोरियल आहे त्याचा पीडीएफ फॉर्म जो आहे तो मी बनवलेला आहे आणि त्याचं लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेलं आहे. तुम्ही हे सेशन बघत असताना तुम्हाला समोर हवं असेल किंवा त्या अगोदर तुम्हाला पीडीएफ घेऊन ते वाचायचं असेल, नंतर एडिटोरियलचं अनालिसिस बघायचं असेल व्हिडिओ, तरीही चालेल. तर त्यासाठी तुमच्या ईज साठी जे आहे त्याचं पीडीएफ मी तिकडं दिलेलं आहे, तर क्लिक करून तुम्ही ते मिळवू शकता. तर सुरू करणार आहोत. क्लोज्ड अँड इन्सुलर म्हटलेलं आहे. इन्सुलर, आयसोलेटेड ज्याला म्हणू शकतो आपण. इकडे म्हटलंय पोर्तुगल इज नॉट इम्युन टू द राईज ऑफ द फार राईट इन युरोप. आता बिंग इम्युन टू म्हणजेच एखाद्या गोष्टीच्या अगेन्स्ट आपण मजबूतीने उभं असणं, इम्युन असणं एखाद्या गोष्टीसाठी. फॉर एक्झाम्पल पोर्तुगल इज नॉट इम्युन टू द राईज ऑफ द फार राईट इन युरोप, म्हणजे युरोप खंडामध्ये जे राईट विंग किंवा राईट विंग आयडियॉलॉजी जी उत्पत्ती होते, तर त्याला पोर्तुगल हा इम्युन नाहीये. म्हणजे पोर्तुगल मध्ये सुद्धा आता फार राईट जी विचारसरणी आहे ती राईज होते, वाढते हळूहळू. मग त्या संदर्भातला हा एडिटोरियल दिलेला आहे. काय दिलेलं आहे ते एकदा बघून घेऊ. मी जिथं जिथं हायलाईट केलेलं आहे मोस्टली ते काय आहे, तर इडियम्स किंवा फ्रेजेस असतील किंवा महत्वाचे शब्द असतील जे आपल्याला माहिती पाहिजे एडिटोरियल व्यवस्थित समजण्यासाठी. वाचायला सुरुवात करूया. पोर्तुगल एव्हर सिन्स इट ट्रान्झिशन इन टू अ मल्टी पार्टी डेमोक्रेसी इन द 1970s हॅज बीन सीन ॲज वन ऑफ युरोप्स मोस्ट स्टेबल लिबरल डेमोक्रेसीज. या वाक्याचा अर्थ काय होतो, हे एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स दिलेलं आहे बघा. या वाक्याचा अर्थ होतो की जेव्हापासून पोर्तुगल हे एका मल्टी पार्टी डेमोक्रेसी मध्ये ट्रान्झिशन झालंय, बदललंय 1970s दशकामध्ये, तेव्हापासून हॅज बीन सीन ॲज वन ऑफ युरोप्स मोस्ट स्टेबल लिबरल डेमोक्रेसीज. तेव्हापासून पोर्तुगल हे युरोप खंडातील सर्वात समतोल किंवा स्टेबल डेमोक्रेसीज, लोकशाहींपैकी एक असा तो एक देश तेव्हापासून आहे, म्हणजे 1970s दशकापासून. बट संडेज पार्लिमेंटरी इलेक्शन रिझल्ट सजेस्ट दॅट द कंट्री कॅनॉट रिमेन अन आयलंड वेन फार राईट पॉप्युलिस्ट पार्टीज आर ऑन द राईज एल्सवेअर इन युरोप. इथं म्हटलेलं आहे की 1970s दशकामध्ये ज्या वेळेला पोर्तुगलचं मल्टी पार्टी डेमोक्रेसीमध्ये ट्रान्झिशन झालं, संक्रमण झालं, तेव्हापासून पोर्तुगल हा एक असा लोकशाही देश राहिलेला आहे जो सर्व म्हणजे युरोप खंडातील सर्वात स्टेबल लोकशाही देशांपैकी एक आहे. परंतु आता असं झालंय की संडेला तिकडे झालंय पार्लियामेंटरी इलेक्शन्स आणि त्याचे आलेले आहेत रिझल्ट्स, ज्यावरून असं लक्षात येतंय की द कंट्री कॅनॉट रिमेन अन आयलंड. आता बी अन आयलंड किंवा अ नेशन बीइंग अन आयलंड या इडियमचा किंवा या फ्रेजचा अर्थ होतो बीइंग सेल्फ सफिशियंट.
किंवा बिईंग आयसोलेटेड, काहीतरी वेगळं असणं किंवा सेल्फ सफिशियंट असणं. परंतु या रिझल्टवरून लक्षात येतं की द कंट्री कॅनॉट रिमेन अन आयलंड वेन फार राईट पॉप्युलिस्ट पार्टीज आर ऑन द राईज एल्सवेअर इन युरोप. म्हणजे युरोप खंडामध्येच एक देश आहे पोर्तुगल, ज्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. युरोप खंडामध्ये राईट विंग आयडियॉलॉजी जी आहे तिचा मोठ्या प्रमाणामध्ये ती आयडियॉलॉजी प्रचलित असताना युरोप खंडामध्ये इतर ठिकाणी, त्याच वेळेला इकडं पोर्तुगलमध्ये ती विचारसरणी येणार नाही असं तर होणार नाही. मग पुढे दिलंय की वेन 99% ऑफ द बॅलन्स वर काउंटेड द सेंटर राईट सोशल डेमोक्रेटिक पार्टी अँड द सोशलिस्ट पार्टी 129% इच. द फॉर्मर, बघा जेव्हा बॅलेट पेपर जे आहे, बघा जेव्हा 99% ऑफ द बॅलेट वर काउंटेड, जेव्हा बॅलेट चेक केले जाते गेले काउंट केले जाते 99%, जे सेंटर राईट सोशल डेमोक्रेटिक पार्टी आहे पहिली पार्टी आणि दुसरी आहे द सोशलिस्ट पार्टी, ह्या दोन पार्टीजने प्रत्येकी 29% मत घेतली किंवा जिंकली. विथ द फॉर्मर, द फॉर्मर म्हणजे ह्या दोघांपैकी जो पहिला, ज्याचा ज्याला मेन्शन केलं आपण, दोघांपैकी पहिले कोणाला मेन्शन केलं, सोशल डेमोक्रेटिक पार्टीला. मग द फॉर्मर टेकिंग अ नॅरो लीड ऑफ 2058 votes, म्हणजे ह्या दोघांमध्ये 2058 मतांचा फरक होता, ज्यात 2058 मताची लीड ही सोशल डेमोक्रेटिक पार्टीला मिळाली. वाईल द सोशल डेमोक्रॅट्स वर एक्सपेक्टेड टू डू वेल, द सरप्राईज वॉज द रॅपिड राईज ऑफ द फार राईट शेगा पार्टी विच रॅन अ कॅम्पेन प्रॉमिसिंग टू क्लीन अप पोर्तुगल, क्लॅम्प डाऊन ऑन इमिग्रेशन अँड इम्प्लिमेंट मेजर्स सच एज केमिकल कॅस्ट्रेशन फॉर सम सेक्स ऑफेंडर्स. म्हणजे काय की हे जे टोटल 99% बॅलेट काउंट केले त्यापैकी 29% प्रत्येकी कोणाला मिळाले, सोशल डेमोक्रेटिक पार्टी आणि सोशलिस्ट पार्टीला मिळाले. तर ही जी सोशल डेमोक्रेटिक पार्टी आहे सेंटर राईट, ह्या पार्टीला अगोदर तिकडे जास्त लोकप्रियता होती, जास्त त्यांचं लोकमत त्यांना होतं. परंतु जेव्हा एक चेगा पार्टी तिथं उगम झाला, ती पार्टी तिकडे माझ्या मते 2019 स्थापन झालेली दिलेली आहे, तर 2019 स्थापन झालेल्या या चेगा पार्टीने जेव्हा इलेक्शन्समध्ये उतरलं त्यावेळेला डेमोक्रॅट्स वर एक्सपेक्टेड टू डू वेल, हे जे सोशल डेमोक्रॅटिक पार्टी आहे त्यांच्याकडनं अपेक्षित होतं की याही इलेक्शनला नेहमीप्रमाणे त्यांचे मतं वगैरे चांगले असतील, त्यांचं परफॉर्मन्स चांगलं राहील. द सरप्राईज वॉज रॅपिड राईज ऑफ द फार राईट चेगा पार्टी. परंतु अचानक सरप्राइजिंगली काय घडलं की जे फार राईट म्हणजे राईट विंग आयडियोलॉजीची जी चेगा पार्टी आहे त्याच्यामध्ये आमूलाग्र किंवा रॅपिड राईज झाला, म्हणजेच मोठ्या प्रमाणावरती त्या पार्टीची लोकप्रियता वाढली आणि त्या पार्टीचं मत सुद्धा लोकांमध्ये वाढलं. ज्यामुळे विच रॅन अ कॅम्प सॉरी ज्या चेगा पार्टीने अशा पद्धतीने प्रचार केला होता, विच रॅन अ कॅम्पेन, प्रचारामध्ये त्यांनी अशा गोष्टींचं प्रॉमिस केलं होतं, टू क्लीन अप पोर्तुगल, पोर्तुगलला आम्ही साफ करणार. क्लीन अप पोर्तुगलला इथं डबल इन्वर्टेड कॉमा मध्ये लिहिलेलं आहे. क्लीन अप म्हणजे झाडू घेऊन साफ करणार नाही, जे काही क्राईमच्या दृष्ट्या तिकडं जास्त गोष्टी घडत असतील तर त्यांना साफ करू, किंवा जे फॉरेनर्स असतील जास्त येत असतील तर त्यांना परत पाठवू किंवा त्यांना येण्यापासून रोख लावू. तर अशा पद्धतीच्या सफाईबद्दल त्या चेगा पार्टीने तिकडं प्रॉमिसेस केले. काय प्रॉमिस केलं? क्लॅम्प डाऊन ऑन इमिग्रेशन अँड, बघा जसं की इमिग्रेशन वरती आम्ही आळा घालू, कंट्रोल करू. क्लॅम्प डाऊन ला इकडे मी हायलाइट केलेलं आहे, ते एक ईडीएम आहे, ठीक आहे. तर ज्याचा अर्थ होतो की एखाद्या ऍक्टिव्हिटी वरती स्ट्रिक्ट ऍक्शन घेणे, ती ऍक्टिव्हिटी जी आहे ती प्रिव्हेंट करण्यासाठी. मग इमिग्रेशन जे आहे आम्ही ते रोखवू.
पुढे दिलेला आहे इम्प्लिमेंट मेजर सच एज केमिकल कॅस्ट्रेशन फॉर सम सेक्स ऑफेंडर्स. जे सेक्स ऑफेंडर्स असतात त्यांच्यावरती आम्ही काय करू, केमिकल कॅस्ट्रेशन करू. कॅस्ट्रेशन म्हणजे अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये जे सेक्स ऑफेंडर्स असतील, किंवा कॅस्ट्रेशन म्हणजे जरुरी नाही की फक्त सेक्स ऑफेंडर्स साठीच केलं जावं, कॅस्ट्रेशन म्हणजे अशा पद्धतीने एखाद्याच्या टेस्टिकल्स किंवा ओव्हरीज जे असतात त्यांना रेडिएशनच्या माध्यमातून म्हणा किंवा सर्जरीच्या माध्यमातून म्हणा किंवा ड्रग्स म्हणजे मेडिकेशनच्या माध्यमातून त्यांना एकतर रिमूव्ह करणं किंवा डिस्ट्रक्शन करणं. जे टेस्टिकल्स किंवा ओव्हरीज असतील त्याला आपण म्हणतो कॅस्ट्रेशन. मग पुढे दिलेलं आहे इथन शेगा, ज्याचा अर्थ होतो इनफ. शेगा मीनिंग इनफ, which was founded in 2019, had won 7% votes in the 2022 elections. म्हणजे 2019 ला स्थापन झालेल्या या शेगा म्हणजे इनफ पुरेसे या नावाच्या पार्टीनं 2022 इलेक्शन्स मध्ये 7% वोट्स मिळवले होते. अनाउन्सिंग इट्स अराइवल एज अ फोर्स टू रेकन विथ, as a force to reckon with charto to someone who is strong and cannot be ignored. is a idiom ahe charto to ki kuni tari evda strong jala ignore kela jau shakat nahi. announcing its arrival as a force to reckon with, and in Sunday's elections it emerged as the third largest party. ani je nukte Sunday za zalele elections ahe tyamade ti party तिसरी सर्वात मोठी पार्टी म्हणून तिथं इमर्ज झाली, ज्यामध्ये त्यांना 18% मत मिळाले विथ 18% वोट. शेगाज हेड अँड्री वेंचुरा हॅज सेड द वोट इज अ विक्ट्री फॉर द राईट विंग, राईट ऑफ सेंटर, फार राईट अँड कन्झर्वेटिव्ह पार्टीज हॅव वन 52% वोट अमंग देमसेल्स अँड हॅज एक्सप्रेस्ड अन इंटरेस्ट इन जॉईनिंग कोअलिशन टॉक्स. म्हणजेच काय, शेगा पार्टीचे जे हेड आहेत अँड्रे वेंचुरा त्यांनी म्हटलंय की राईट विंगला ज्या राईट विंग पार्टीज आहेत ज्यांना सगळ्यांना मिळून 52% मत मिळाली आहेत, त्यांनी म्हटलंय की राईट विंग पार्टीजना जे मत मिळाली ती त्यांची विक्ट्री आहे, ती त्यांची जीत आहे. आणि याच माध्यमातून त्यांनी असं एक्सप्रेस केलं, असं दर्शवलं की ते कोइलिशन म्हणजेच युती करण्याबद्दल इंटरेस्टेड आहेत. आता शेगा पार्टी कशी आहे की फार राईट पार्टी आहे. त्या व्यतिरिक्त जे सोशल डेमोक्रॅटिक पार्टी आहे ती कशी आहे, राईट ऑफ सेंटर, सेंटर टू राईट पार्टी आहे. ठीक आहे, म्हणजे राईट विंग पार्टी जरूर आहे. मग शेगा पार्टीचे जे जे हेड आहेत अँड्रू वेंचुरा त्यांचं म्हणणं आहे की आम्ही या सोशल डेमोक्रॅटिक पार्टी जिने सर्वाधिक मत मिळवली आहेत किंवा जी पार्टी अगोदरपासूनच पॉवरमध्येही होती नॉर्थ 2022 पर्यंत, त्या पार्टीसोबत कोइलिशनचे इंटरेस्ट सुद्धा त्यांनी बोलून दाखवला. परंतु बट सोशल डेमोक्रॅटिक पार्टीज लीडर लुई मॉन्टेनेग्रो हॅज रूल्ड आउट एनी टायअप विथ शेगा. शेगाने इंटरेस्ट दाखवला की आम्ही सोशल डेमोक्रॅटिक पार्टी सोबत युती करण्याचा विचार करू शकतो. परंतु सोशल डेमोक्रॅटिक पार्टीचे जे नेता आहेत लुई मॉन्टेनेग्रो त्यांनी शेगा सोबत कुठल्याही पद्धतीचे टायअप किंवा युती करण्याला रूल आउट केलेला आहे. म्हणजे सरळ सरळ त्यांनी त्याला नकार दिलेला आहे किंवा कन्सिडर करणं हे डिसमिस केलेलं आहे. As the socialists have already conceded the election, he is likely to form a minority government. त्यांनी इथं सोशल डेमोक्रॅटिक्स ने काय म्हणलं, as the socialists have already conceded the elections, socialist party ने already elections concede केले, म्हणजेच काय तर त्यांनी आपली हार मान्य केली आहे. मग हे जे सोशल डेमोक्रॅटिक पार्टीचे लीडर आहेत ज्यांनी शेग पार्टीच्या
लीडरचं जे युतीचा इंटरेस्ट आहे त्यालाही नाकारलंय. त्यांचं मत असं आहे ही इज लाइकली टू फॉर्म अ मायनॉरिटी गव्हर्नमेंट, म्हणजेच एक मायनॉरिटी सरकार स्थापन करण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे. म्हणजे कमी का होईना आपल्याकडं असलेली मतं किंवा आपल्याकडे असलेले MLAs वगैरे जे काय असतील त्यांचे MPs वगैरे त्यांच्या कमी संख्येने का होईना, परंतु एक मायनॉरिटी गव्हर्नमेंट सुद्धा स्थापन करण्याची त्यांची तयारी आहे. द सोशलिस्ट गव्हर्नमेंट लेड बाय गाव ओरिजिन प्राइम मिनिस्टर अँटोनियो कॉस्टा कोलॅप्स लास्ट इयर amid investigations into the government's handling of mining and hydrocarbon projects. झालं असं की जे सोशलिस्ट गव्हर्नमेंट आहे त्यांच्याबद्दल इथेही सांगितलेलं आहे की as the socialists have already considered the election, त्यांनी हार मानलेलीच आहे. तर त्या सोशलिस्ट गव्हर्नमेंट ज्याचे प्राईम मिनिस्टर होते अँटोनियो कॉस्टा, जे सरकार मागच्या वर्षी पडलं कशामुळे पडलं की सरकारने तिथलं जे मायनिंग आणि हायड्रोकार्बन प्रोजेक्ट्स आहेत त्यांना हँडल करण्यामध्ये ज्या चुका किंवा जे काही त्रुटी ठेवल्या असतील किंवा ज्या चुका केल्या असतील किंवा काही चुकीच्या पद्धतीचे कार्य केले असतील, काही करप्शन वगैरे केलं असेल, तर त्या सगळ्यांच्या इन्व्हेस्टिगेशन्समुळे ते सरकार पडलं. After the police raided government offices, बघा पोर्तुगल मध्ये गव्हर्नमेंटचे सरकारचे जे ऑफिसेस होते तिथं पोलिसांनी रेड केली आहे, इन्क्लुडिंग द ऑफिस ऑफ मिस्टर कॉस्टाज चीफ ऑफ स्टेट. म्हणजे जे प्राईम मिनिस्टर कॉस्टा होते त्यांचे जे चीफ ऑफ स्टेट आहेत त्यांच्या ऑफिसवर सुद्धा, अँड मिनिस्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर, आणि त्यांच्या सरकारमधील मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या ऑफिसर्सवरती सुद्धा रेड केलं पोलिसांनी. मिस्टर कॉस्टा अँड एल्डरली स्टेट्समन ऑफ द युरोपियन लेफ्ट अनाउन्स्ड हिज रेझिग्नेशन सेइंग द प्रोब वॉज इनकम्पॅटिबल विथ हिज ऑफिशियल ड्युटीज. आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मिस्टर कॉस्टा जे प्राईम मिनिस्टर होते अँटोनियो कॉस्टा त्यांनी आपल्या पदावरून राजीनामा दिला हे सांगत की जी चौकशी म्हणजे प्रोब सध्या सुरू आहे ती आमच्या किंवा त्यांच्या ऑफिशियल ड्युटी सोबत इनकम्पॅटिबल आहे, विसंगत आहे. द स्कॅन्डल हॅड टॉनिश द सोशलिस्ट. ते जे काही प्रकरण तो जो काही स्कॅन्डल घडला त्याच्याने काय झालं, सोशलिस्ट जे आहेत किंवा सोशलिस्ट पार्टीची जी जे प्रतिमा होती ती मलिन झाली, टानिश झाली म्हणजे मलाईन झाली. बट द पार्टी दॅट मेड गेन्स आउट ऑफ इट वॉज द अँटी एस्टॅब्लिशमेंट चेगा हुज राईज ब्लंटेड द एज द सोशल डेमोक्रॅट्स हॅड इन द अर्ली स्टेज ऑफ द कॅम्पेन. म्हणजेच काय, तर हे जे सगळं स्कॅन्डल घडलं मागच्या वर्षी ज्यामुळे सोशलिस्ट पार्टीचं सरकार पडलं, तेथील प्राईम मिनिस्टरने आपला राजीनामा दिला, या सगळ्याचा फायदा हा झाला आपल्या शेगा पार्टीला, जी पार्टी कशी आहे किंवा ज्या पार्टीला काय समजलं जातं, अँटी एस्टॅब्लिशमेंट पार्टी आहे, म्हणजे प्रस्थापितांच्या विरोधातली, जे प्रस्थापितांचं सरकार आहे त्यांच्या विरुद्ध लढणारी ही जी पार्टी आहे किंवा त्यांच्या विरुद्ध आयडियोलॉजी असलेली पार्टी आहे असं त्या शेगा पार्टीला समजलं जातं. त्यांनी म्हटलंय की बट द पार्टी दॅट मेड गेन्स आउट ऑफ इट वॉज अँटी एस्टॅब्लिशमेंट शेगा हुज राईज ब्लंटेड, ज्याच्या ज्या ज्या पार्टीच्या उगमामुळे काय झालं, ब्लंटेड द एज द सोशल डेमोक्रेटिक हॅड डेमोक्रॅट्स हॅड म्हणजेच काय, ब्लंटेड द एज दॅट द सोशल डेमोक्रॅट्स हॅड म्हणजेच त्यांच्याकडे जेवढं काही ऍडव्हान्टेज होतं, ब्लंट द एजचा अर्थ होतो की तुमच्याकडे असलेलं जे ऍडव्हान्टेज आहे त्याला कमी करणे किंवा हे जे आहे द एज हॅव्हिंग अन एज जे आहे, हॅव्हिंग अन एजचा अर्थ असतो की तुमच्याकडे काहीतरी ऍडव्हान्टेज असणं इन द अर्ली स्टेज ऑफ कॅम्पेन. मग सोशलिस्ट पार्टीच्या
राजीनाम्यामुळे किंवा सरकार पडण्यामुळे जो फायदा सोशल डेमोक्रॅटिक पार्टी, जी दुसरी पार्टी आहे, दोन नंबरला होती, त्या पार्टीला होणार होता, त्या पार्टीचं अर्ली स्टेज ऑफ कॅम्पेन जे होतं, प्रचाराची सुरुवातीचा जो काळ होता, जिकडं ती पार्टीला ऍडव्हान्टेज होतं, त्या पार्टीच्या ऐवजी चेगा पार्टीला जे आहे त्याचा ऍडव्हान्टेज मिळालं. गोइंग फॉरवर्ड इट विल नॉट बी इझी फॉर मिस्टर मॉन्टेग्रो. पुढे जाऊन मिस्टर मॉन्टेग्रो साठी सुद्धा हे काही इझी असणार नाही. इफ ही स्टिक्स टू हिज वर्ड ऑफ नॉट अलाइनिंग विथ चेगा अँड फॉर्म्स अ मायनॉरिटी गव्हर्नमेंट, ही विल बी डिपेंडेंट ऑन अदर पार्टीज टू पास लेजिस्लेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एक पार्टी आहे सोशल डेमोक्रॅटिक पार्टी, दुसरी पार्टी होती सोशलिस्ट पार्टी. आणि तिसरी पार्टी आहे चेगा. ठीक आहे, आता यामध्ये समजून घ्यायचं हे आहे जी सोशल डेमोक्रेटिक पार्टी आहे ती राईट विंग आहे. जी सोशलिस्ट पार्टी होती ती लेफ्ट होती. आणि जी चेगा पार्टी आहे ती फार राईट आहे, अगदी कट्टर. यामध्ये सोशलिस्ट पार्टीचं सरकार त्या प्रोबमुळे, त्या चौकशीमुळे पडलं, आणि त्याचे जे प्राईम मिनिस्टर होते त्या सरकारमधले मिस्टर कॉस्टा, त्यांनी केला राजीनामा. लेफ्ट पार्टी आहे, सरकार पडलं, त्याच ही सगळ्यात मोठी पार्टी आहे. म्हणजे ह्या दोन ज्या होत्या त्या सगळ्यात मोठ्या पार्टीज होत्या, सोशलिस्ट पार्टी आणि सोशल डेमोक्रॅटिक. लेफ्ट पार्टी सरकार पडलं, त्याचा फायदा होणार होता सोशल डेमोक्रॅटिकला, ज्यांच्या प्रचाराच्या सुरुवातीच्या भागामध्ये त्यांच्याकडे एक ऍडव्हान्टेज हे होतं की ह्यांच्याबद्दल, म्हणजे ह्यांच्या सरकार पडण्याच्या कारणांचा तिकडे प्रचार होऊ शकत होता. मात्र असं असून सुद्धा ही जी चेगा पार्टी होती, जी अँटी इस्टॅब्लिशमेंट पार्टी होती, म्हणजेच त्यांचं म्हणणं आहे की सोशल डेमोक्रॅटिक पार्टी असो की सोशलिस्ट पार्टी असो, हे प्रस्थापित लोकांची पार्टी आहे, म्हणून ह्या चेगा पार्टीला जास्त मत मिळाली किंवा जास्त रिस्पॉन्स चांगला मिळाला. आणि मग ही जी चेगा पार्टी होती त्यांनी बऱ्यापैकी तिकडे तीन नंबरला का होईना ती पार्टी आली आहे. आता यामध्ये लेफ्टने, लेफ्ट पार्टी जी आहे सोशलिस्ट पार्टी, ज्यांचं सरकार मागेही पडलं होतं, त्यांना याही इलेक्शनमध्ये हारच मिळाली, त्यांनी ती मान्य केली आहे. आता चेगा पार्टीचे जे लीडर आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सोशल डेमोक्रॅटिक पार्टी सोबत अलायन्सचा विचार करू शकतो, परंतु सोशल डेमोक्रॅटिक पार्टीचं म्हणणं आहे की आम्हाला यांच्यासोबत कुठल्याही पद्धतीचे टायअप करायचे नाहीत. मग सोशल डेमोक्रॅटिक पार्टीचे जे लीडर आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही चेगा सोबत अलायन्स करणार नाही आणि मायनॉरिटी गव्हर्नमेंट जे आहे ते फॉर्म करू. परंतु जर असं झालं, हे जे मॉन्टेनेग्रो आहेत त्यांनी जर सोशल डेमोक्रॅटिक पार्टीचं आपलं स्वतःचं एक मायनॉरिटी गव्हर्नमेंट जरी स्थापन केलं, तरीही त्यांना पुढे लेजिस्लेशन पास करण्यासाठी त्यांच्याकडे एवढं बहुमत नसेल, त्यामुळे त्यांना इतर पार्टीज वरती सुद्धा डिपेंड करावं लागू शकतं, असा त्याचा मुद्दा आहे. मिस्टर कॉस्टाज लीडरशिप ड्युरिंग COVID-19 अर्न्ड हिम प्रेज अँड द इकॉनॉमी ग्रो फास्टर अँड द युनायटेड युरोपियन युनियन ऍव्हरेज, बट द अदर स्ट्रक्चरल इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स परसिस्टेड. म्हणजे हे जे मिस्टर कॉस्टा होते, त्यांचं सरकार पडण्यापूर्वी त्यांनी COVID-19 मध्ये जी काही कामगिरी केली त्यामुळे त्यांना इट अर्न्ड हिम प्रेज, त्यामुळे त्यांची स्तुती झाली किंवा त्यांना त्यांचं कौतुक केलं गेलं. आणि त्यांच्याच कार्यकाळामध्ये इकॉनॉमी जी आहे ती इट ग्रू फास्टर, तिची डेव्हलपमेंट इकॉनॉमी सुद्धा मोठ्या प्रमाणे किंवा आपण म्हणू शकतो की गतीने वाढली, अगदी युरोपियन युनियनच्या ऍव्हरेज
स्पीड पेक्षाही जास्त स्पीडने ती इकॉनॉमी जी आहे पोर्तुगालची वाढली असं त्यांचं सांगणं आहे. बट द अदर स्ट्रक्चरल इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स परसिस्टेड कंटिन्यूड, परसिस्टेड म्हणजे कंटिन्यूड, परंतु इतर जे काही प्रॉब्लेम्स होते ते तसे ना तसेच राहिले. द कंट्री इज ग्रॅपलिंग विथ द परसिस्टंट लो वेजेस अँड हायर इन्फ्लेशन अँड हाउसिंग प्राइसेस हॅव डबल्ड इन लेस दॅन अ डेकेड. झालंय काय, ग्रॅपलिंगचा अर्थ होतो स्ट्रगलिंग. द कंट्री इज ग्रॅपलिंग म्हणजे स्ट्रगलिंग विथ परसिस्टंट लो वेजेस. देशामध्ये किंवा देश अगदी परसिस्टंट लो वेजेस सोबत स्ट्रगल करतोय, झुंजतोय. झुंजतोय कशासोबत? परसिस्टंट लो वेजेस. परसिस्टंट म्हणजे कंटिन्युअस, सततच्या कमी पगारांबद्दल. लो वेजेस म्हणजे जिथं पगार कमी आहेत, कमी लोकांना मोबदला मिळतो आपल्या कामाचा. हायर इन्फ्लेशन, काय काय मुद्दे आहेत? कमी पगार, अधिक काय म्हणतो महागाई, आणि घरांचे जे प्राइसेस आहेत त्या सुद्धा एका दशकापेक्षा कमी वेळेमध्ये अगदी वाढल्या आणि दुप्पट झाल्या आहेत. या अशा प्रॉब्लेम सोबत हा देश जो आहे तो स्ट्रगल करतोय, ग्रॅपल करतोय, झुंजतोय. Portugal has also seen protests over lack of access to healthcare. Portugal मध्ये आरोग्याशी संबंधित ज्या काही फॅसिलिटीज असतात त्यांची कमतरता असल्यामुळे अनेक वेळा तिकडे प्रोटेस्ट सुद्धा झालेले आहेत. The new prime minister will have to address these challenges. आणि जे कोणी नवीन प्राइम मिनिस्टर बनेल त्यांना या सगळ्या अडचणींना किंवा या सगळ्या चॅलेंजेसना अड्रेस करावं लागेल, त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल आणि त्यांना सुधारता कसं येईल त्याबद्दल काम करावं लागेल. अँड ऑफर अ ट्रान्सपरंट करप्शन फ्री ऍडमिनिस्ट्रेशन. त्यांना एक अगदी ट्रान्सपरंट आणि जिथं अगदी भ्रष्टाचारापासून मुक्त अशा पद्धतीचं ऍडमिनिस्ट्रेशन सुद्धा प्रोव्हाइड करावं लागेल लोकांना. While keeping the far right, which is accused of xenophobia and racism, at bay. आणि हे करत असताना या प्राइम मिनिस्टरना काय करावं लागणार आहे की जे फार राईट म्हणजे चेक पार्टी आहे, जी झेनोफोबिया म्हणजे जे फॉरेनर्स वगैरे असतात त्यांच्याबद्दलची भीती किंवा त्यांच्याबद्दलचा द्वेष आणि रेसिझम, या दोन गोष्टींचा आरोप ज्या पार्टीवरती यापूर्वी झालेला आहे चेक पार्टी, या पार्टीला त्यांना हे करत असताना कीपिंग ऍट बे म्हणजेच काय, त्या पार्टीला थोडं अंतरावर ठेवावं लागेल. कीपिंग ऍट बे चा अर्थ होतो की समोरच्याला एवढ्या डिस्टन्स वरती ठेवा त्याच्यावर अटॅक करताना की त्याने केलेला अटॅक तुमच्यापर्यंत येणार नाही किंवा पोहोचणार नाही. कीपिंग ऍट बे चा अर्थ होतो की प्रिव्हेंट फ्रॉम रिचिंग अटॅकिंग और अफेक्टिंग यू. त्या पार्टीचा तुमच्यावर कुठल्याही पद्धतीचा परिणाम होणार नाही याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे असा त्याचा अर्थ होतो. मग या सगळ्या एडिटोरियल मध्ये आपण पाहिलं की काय काय गोष्टी इम्पॉर्टंट होत्या ज्या इकडे आपण हायलाइट करूनही ठेवलेल्या आहेत. आता एडिटोरियल वाचताना तुम्ही काय काय गोष्टी करू शकता? फॉर एक्झाम्पल, सर्वप्रथम तुमच्याकडे म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे, तुमच्याकडे ह्याचं हे एडिटोरियल आलं किंवा तुमच्याकडे मी प्रोव्हाइड केलेली पीडीएफ आली आहे, तुम्ही काय केलं पाहिजे, वाचून घ्यायचं. क्लोज्ड अँड इन्सुलर हे अजेक्टिव्ह आहेत, ठीक आहे. पोर्तुगल इज नॉट इम्युन टू द राईज ऑफ द फार राईट इन युरोप, ही झाली त्याची हेडलाईन. इथून वाचायला घ्या, वाचायला घेतलं पहिलं सेंटेन्स, पोर्तुगाल एव्हर सिन्स, पोर्तुगाल नाऊन आहे, ever since it transitioned into a multi-party democracy. Ata ikda ever adverb asto, since apan ek ta preposition ghiu shakto, conjunction ghiu shakto, itha preposition cha kaam karto yeto. It pronoun ahe, transition verb ahe, into preposition ahe, a article ahe, multi-party adjective ahe, democracy noun ahe, in preposition ahe, the article hai, 1970s noun hai, has verb hai, has been seen ha purna verb hai, as yala apan mhanuya ki adverb hai, one of Europe's ata one
ऑफ प्रेपोजिशन झाला, युरोप्स, युरोप हा नाऊन आहे, मोस्ट स्टेबल हा अजेक्टिव आहे, लिबरल अजेक्टिव आहे, डेमोक्रेसीज नाऊन आहे. म्हणजे तुम्हाला वाचताना ही प्रॅक्टिस करायची आहे, सर्वप्रथम एकदा एडिटोरियल पूर्ण वाचून घ्यायचा, त्याला वाचत असताना जे जे शब्द जे जे इडियम्स किंवा फ्रेजेस तुम्हाला अवघड वाटत आहे ज्यांचे अर्थ माहित नाही, त्यांना एकदा अंडरलाईन करा किंवा असं गोल करा, जसं एक कसं तुम्हाला हायलाइट करता येईल ते करा, त्यांना त्यांचे अर्थ डिक्शनरीमध्ये शोधा, लिहा, वाचा. ठीक आहे, हे सगळं झाल्यानंतर एकदा वाचून घेतलं तुम्हाला किती समजेल काय समजेल त्याकडे लक्ष देऊ नका, एकदा वाचून घ्या, प्रयत्न करा, जेवढं समजेल ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हे सगळे इम्पॉर्टंट जे काही शब्द आणि इडियम्स आणि फ्रेजेस जे आहेत ते एकदा तुम्ही लिहून काढले किंवा हायलाइट केले की त्यानंतर तुम्हाला काय करायचंय की प्रत्येक सेंटेन्स वरती जायचंय, सुरुवात करायची पुन्हा. पहिलं सेंटेन्स वाचलं, पोर्तुगल एव्हर सिन्स इट ट्रान्झिशन इन टू अ मल्टी पार्टी डेमोक्रेसी इन 1970s हॅज बीन सीन ॲज वन ऑफ युरोप्स मोस्ट स्टेबल लिबरल डेमोक्रेसीज. म्हणजे 1970s दशकामध्ये जेव्हापासून पोर्तुगाल हे एक मल्टी पार्टी डेमोक्रेसी बनलेलं आहे तेव्हापासून युरोपमधील अनेक इतर स्टेबल लिबरल डेमोक्रेसीज पैकी एक ते राहिलेलं आहे, असा या पूर्ण वाक्याचा अर्थ होतो. ह्या वाक्याचा अर्थ जोपर्यंत समजत नाही पूर्णतः तुम्हाला तोपर्यंत हे दुसऱ्या वाक्यावरती जायचंच नाही. सुरुवातीला तुम्ही एक घंटा वाचणार आहात हरकत नाही, जरुरी नाही की एका तासात तुम्हाला अख्खा पॅसेज समजलाच पाहिजे, नाही. तुम्हाला सुरुवातीचे 2-3 दिवस 8 दिवस जर तुम्हाला एका घंट्यात फक्त एवढं जरी समजणार असेल तरी चालेल, पण मग ते पूर्ण समजलं पाहिजे, त्यात तुम्हाला पूर्ण लिहिता आलं पाहिजे. पोर्तुगल नाऊन आहे, एव्हर ऍडव्हर्ब आहे, सिन्स प्रेपोजिशन आहे, इट प्रोनाऊन आहे, ट्रान्झिशन वर्ब आहे. एकदा व्यवस्थित समजलं म्हणजे एकदा सेंटेन्स वाचून इथपर्यंत समजून घेतलं तुम्ही पहिलं सेंटेन्स, त्यानंतर हे सगळं करायचं की कोणता सेंटेन्स मधला कोणता शब्द कोणता पार्ट ऑफ स्पीच आहे, सेंटेन्सचा कोणता पार्ट हा कोणता क्लॉज आहे. जसं की पोर्तुगल एव्हर सिन्स इट ट्रान्झिशन इन टू अ मल्टी पार्टी डेमोक्रेसी इन 1970s हॅज बीन, इथं पोर्तुगल हॅज बीन सीन ॲज वन ऑफ युरोप्स मोस्ट स्टेबल लिबरल गव्हर्नमेंट डेमोक्रेसीज, हे एक मेन क्लॉज आहे. एव्हर सिन्स इट ट्रान्झिशन इन टू अ मल्टी पार्टी डेमोक्रेसी इन द 1970s हा सबॉर्डिनेट क्लॉज आहे, इन डिपेंडंट क्लॉज आहे, तो जो इंडिपेंडंट क्लॉज वरती डिपेंडंट आहे स्वतःचा मीनिंग कम्प्लीट करण्यासाठी. एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे हा लक्षात, तर या प्रकारे तुम्हाला ह्या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल हा लक्षात. हे जे पूर्ण एडिटोरियल आहे ते एकदा तुम्ही वाचलं किंवा ऐकलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की या एडिटोरियलच्या माध्यमातून फक्त माहिती देण्यात आलेली आहे काय घडलं, कसं घडलं, कुठे घडलं, केव्हा घडलं आणि सध्याची तिथली परिस्थिती काय आहे. म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन देतोय हा एडिटोरियल आपल्याला. हा एडिटोरियल कुठल्याही पद्धतीने कुणावरती राग काढत नाहीये, कुणाला क्रिटिसाइज करत नाहीये, कुणाचं कौतुक करत नाहीये किंवा कुठल्याही पद्धतीचं तिकडे ओपिनियन, हा ओपिनियन तर शेवटच्या पार्टमध्ये दिलेलं आहे इकडे, तर याला आपण म्हणू शकतो की एक इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेटिव्ह एडिटोरियल आहे, किंवा ह्याला आपण शेवटच्या ह्या पार्टमुळे सजेस्टिव्ह एडिटोरियल सुद्धा म्हणू शकतो, कारण की इथं दिलेलं आहे की नाही विल हॅव टू म्हटलेलं आहे, सजेस्टिव्ह नाहीये. हा एडिटोरियल कम्प्लिटली इन्फॉर्मेटिव्ह आहे, म्हणजे टोन ऑफ द पॅसेज जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर या पॅसेजची टोन ही इन्फॉर्मेटिव्ह आहे, यामध्ये कुठल्याही पद्धतीचा सल्ला सुद्धा दिलेला नाहीये. इथं फक्त सांगितलंय की पोर्तुगल हॅज ऑल्सो सीन प्रोटेस्ट ओव्हर लॅक ऑफ ऍक्सेस हेल्थ केअर, ओके, द न्यू प्राईम मिनिस्टर विल हॅव टू अड्रेस, शुड अड्रेस नाही म्हटलेलं आहे. शुड अड्रेस म्हटलं तर त्याला त्याचा अर्थ होईल की ऑथरने त्या प्राईम मिनिस्टरला, होणाऱ्या प्राईम मिनिस्टरला सल्ला दिलाय, तर ते सजेस्टिव्ह झालं असतं. परंतु इथं म्हटलंय की विल हॅव टू अड्रेस दिस चॅलेंजेस, म्हणजे त्यांना हे सगळं करावं लागणार आहे सध्याच्या वास्तवामुळे किंवा सध्याच्या परिस्थितीमुळे, त्यामुळे हे एक इन्फॉर्मेटिव्ह प्रकारचं एडिटोरियल आहे असं आपण म्हणू शकतो. इन्फॉर्मेटिव्ह जे एडिटोरियल्स असतात ना त्यामध्ये सामान्यतः फार जास्त आर्ग्युमेंट्स वगैरे नसतात. ठीक आहे, इकडं
लेखकांनी जो काही दावा केलेला आहे त्याच्याबद्दलचे मुद्दे मांडलेले असतात फक्त, किंवा जे फॅक्ट्स आहेत लेखकाच्या मते जे खरे ते फक्त तिथं लिहिलेले असतात, त्यामध्ये काही असं फार आर्ग्युमेंट वगैरे काही केलेलं नसतं. परंतु काही वेगवेगळ्या टोनचे जे पॅसेज असतात याच्यानंतर जसजसे येत जातील मी तुम्हाला दाखवत जाईल की सेंट्रल थीम काय आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये लेखकाचा मुद्दा काय आहे आणि त्या मुद्द्यासाठी लेखकाने कुठले पुरावे दिलेले आहेत, ठीक आहे, कशा पद्धतीने पाठपुरावा केलाय त्या मुद्द्यांचा, आणि त्या सगळ्या मुद्द्यांना मांडताना सजेस्ट करताना लेखकाने कशा पद्धतीने आर्ग्युमेंट केलंय, कशा पद्धतीने तिथे युक्तिवाद केलाय, त्यांची लँग्वेज कशी आहे सोफिस्टिकेटेड, सेंटेन्सेस कशा पद्धतीने त्यांनी फ्रेम केलेले आहेत, ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइसच्या सेंटेन्सेसचा कशा पद्धतीने फॉर्मल रायटिंग मध्ये यूज करण्यात येतो, या सगळ्या गोष्टींचं जे आहे आपण तिकडे लेखाजोखा तशा तशा एडिटोरियलच्या माध्यमातून बघत राहणार आहोत. तर तुर्तास हे एडिटोरियलचं जे अनालिसिस आहे ते आपण इथे थांबवूया आणि भेटूया आपल्या पुढच्या सेशनमध्ये उद्याला. तर तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या, स्वस्थ रहा आणि सुरक्षित रहा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.